सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे सर्व विषयांचे प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे। जर तुम्हाला PDF पाहिजे असेल, वेगवेगळे स्टडी मटेरियल पाहिजे असेल, तर आपला वायबीडी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, चले जाव आंदोलनामध्ये ब्रिटिश सरकारने पुढाकाऱ्यांना कोणत्या किल्ल्यात ठेवले होते? उत्तर आहे क्रमांक 1, भुईकोट या किल्ल्यामध्ये ठेवले होते पुढाकाऱ्यांना। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, भुईकोट किल्ल्यामध्ये कोणत्या पुढाकाऱ्यांना अटक करण्यात आली होती? कोणत्या पुढाकाऱ्यांना अटक करण्यात आले होते भुईकोट किल्ल्यामध्ये? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, वरील सर्व म्हणजे पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद या तीन पुढाकाऱ्यांना, म्हणजे या तीन नेत्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली होते भुईकोट या किल्ल्यामध्ये। या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न, यादव घराण्याची राजधानी असलेले ठिकाण कोणते कोणते आहे? उत्तर आहे क्रमांक 1, देवगिरी हे यादव घराण्याची राजधानी असलेले ठिकाण आहे। या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, गौताळा वन्य पक्षी अभयारण्य, गौतम गुफा, सीतानानी इत्यादी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहेत? ही या ठिकाणी 4-5 ठिकाणी दिलेली आहेत, ही कोणत्या ठिकाणी आहेत? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, कन्नड और या ठिकाणी आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अकोला जिल्ह्यामध्ये सतरंजासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर आहे क्रमांक 3, वरील दोन्ही म्हणजे अकोट आणि बाळापूर हे दोन्ही ठिकाणी अकोला जिल्ह्यातील सतरंजासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणी आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील पंचधारा हे ठिकाण कशामुळे प्रसिद्धीस आले हे बीड जिल्ह्यातील पंचधारा हे ठिकाण? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, पंचकुंड धबधबा यामुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आलेले आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, चुलबंद नदी भंडारा जिल्ह्यात कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, वैनगंगा नदीची उपनदी आहे। चुलबंदी नदी भंडारा जिल्ह्यात या ठिकाणी वैनगंगा नदीची उपनदी आहे। या ठिकाणी बघूया 8 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न, ऐतिहासिक प्रसिद्ध असलेले चक्रदेव पर्वत कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 1935 आसाम रायफल कशासाठी स्थापन केले गेले? उत्तर आहे क्रमांक 3, वरील दोन्ही म्हणजे या ठिकाणी बघू शकता, इंग्रज वसाहती आणि चहाच्या मळ्यांच्या संरक्षणासाठी स्थापन केले गेलेले आसाम रायफल 1935। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ऍक्ट कोणत्या वर्षी सहमत झाला? उत्तर आहे क्रमांक 4, 1957 या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ऍक्ट सहमत झालेला आहे 1957। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्काराची एकूण राशी किती असते? उत्तर या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले नाही, तर या ठिकाणी भारतरत्न पुरस्कारासोबत कोणतीही राशी दिली जात नाही, लक्षात ठेवायची आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, देशामध्ये 40% कॅन्सर कशाच्या सेवनामुळे होतो? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, तंबाखूच्या सेवनामुळे 40% या ठिकाणी देशामध्ये कॅन्सर होत असतो। या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना केव्हा सुरू करण्यात आली? वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, 2001 या ठिकाणी वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे 2001। या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटांपासून वीज निर्मिती प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटांपासून वीज निर्मिती केंद्र कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, घारापुरी येथे आहे हे वीज निर्मिती प्रकल्प। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अवकाश खाते व अवकाश आयोग याची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे क्रमांक 4, 1972 ही स्थापना केली। या ठिकाणी 17 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न बघूया, ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, मुंबई या शहरामध्ये हे विमानतळ आहे। या ठिकाणी बघूया आपण 18 नंबरचा प्रश्न, थ्री गॅजर्स हे या ठिकाणी प्रसिद्ध धरण कोणत्या देशात आहे? उत्तर आहे क्रमांक 3, चीन या देशामध्ये हे धरण आहे प्रसिद्ध थ्री गॅजर्स, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, न्यू 7 वंडर्समध्ये भारतातील कोणत्या वास्तूचा समावेश आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, ताजमहलचा समावेश आहे। या ठिकाणी बघू आपण 20 नंबरचा प्रश्न, जगामध्ये 90% निकेल उत्पादन कोणत्या देशात करतो? निकेल उत्पादन कोणता देश
करतो 90%, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3 कॅनडा हा देश या ठिकाणी एकटा 90% निकेलचे उत्पादन करत असतो। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अजिंक्यतारा केल्यास मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला, कोणी दिला अजिंक्यतारा केल्यास मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 राजाराम राजे यांनी दिलेला आहे। या ठिकाणी बघू आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, अँटी टेररिस्ट स्कूलची स्थापना कोठे करण्यात आली, कोठे करण्यात आले अँटी टेररिस्ट स्कूलची स्थापना, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 नागपूर येथे स्थापन करण्यात आली अँटी टेररिस्ट स्कूलची स्थापना। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 25 नंबरचा, 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा सप्ताह कोणता सप्ताह म्हणून ओळखला जातो, कोणता सप्ताह म्हणून ओळखला जातो, उत्तर आहे क्रमांक 1 समता म्हणून, समता सप्ताह म्हणून ओळखला जातो हा 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महानेट प्रोजेक्ट अंतर्गत किती हजार ग्राम पंचायती डिजिटल होणार आहेत, किती हजार, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 म्हणजे 28,000 ग्राम पंचायती या ठिकाणी डिजिटल होणार आहेत महानेट प्रोजेक्ट अंतर्गत। खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणता समाज सुधारक कराड तालुक्याचा आहे, उत्तर आहे क्रमांक 2 गोपाळ आगरकर हे या ठिकाणी कराड तालुक्याचे आहेत। या ठिकाणी बघू आपण 28 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे, कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे प्रतापगड हा किल्ला, उत्तर आहे क्रमांक 1 भोरप्या या ठिकाणी भोरप्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे हा किल्ला। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3 तलाठी हा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळत असतो तलाठी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 इगतपूर या ठिकाणी हे या ठिकाणी आहे हे इन्स्टिट्यूट, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेकडून होत असते, यापैकी कोणाची निवड थेट जनतेकडून होत असते, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 म्हणजे सरपंचाची निवड थेट या ठिकाणी लोकांकडून होत असते म्हणजे जनतेकडून होत असते। या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न, सूर्जागड ही लोखनिजाची खाण कोणत्या जिल्ह्यात आहे, सूर्जागड ही लोखनिजाची या ठिकाणी खाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ही खाण आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे, कोणत्या शहरामध्ये आहे, तर शिर्डी या ठिकाणी शहरामध्ये विमानतळ आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे मूळ गाव कोणते, कोणते मूळ गाव, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 चोंडी हे मूळ गाव आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे, उत्तर आहे क्रमांक 4 खते उत्पादनाशी संबंधित आहे या ठिकाणी करडी क्रांती। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, रस्त्याच्या देखभालीकरिता केंद्र सरकारने कोणता मोबाईल ॲप सुरू केला आहे, कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे रस्त्याच्या देखभालीसाठी, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 आरंभ हे ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे केंद्र सरकारने। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अल्झायमर हा कोणत्या अवयवाशी संबंधित असलेला विकार आहे, कोणत्या अवयवाशी संबंधित असलेला विकार आहे, उत्तर आहे क्रमांक 2 मेंदूशा संबंधित हा विकार आहे। या ठिकाणी बघू आपण पुढचा प्रश्न, एक्झाम वॉरियर्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले हे पुस्तक, उत्तर आहे क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 म्हणजे नरेंद्र मोदी यांनी लिहिले, महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी बघू आपण पुढचा प्रश्न, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वाधिक शहरी लोकसंख्या, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे, पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजतात, कोणत्या परिमाणात मोजतात पदार्थाची ऊर्जा, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 कॅलरीजमध्ये मोजली जाते पदार्थाची ऊर्जा, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी बघू आपण पुढचा प्रश्न, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत, कोण आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1 रविशंकर हे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक। या ठिकाणी बघू आपण पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कोठे स्थित आहे, कोठे स्थित आहे महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोठे स्थित आहे, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी बघू शकता सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। या ठिकाणी 45 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे, सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली, कोठे स्थापन झाली, मुंबई सुरत नागपूर कोलकाता यापैकी कोठे स्थापन झाली ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये, तुमच्यासमोर हे चारही पर्याय दिलेले आहेत, सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे।
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमीया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.